नमस्कार माझ्या यूट्यूबवरच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात यज्जे फार्मा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, मी हा व्हिडिओ आज खूप दिवसानंतर बनवत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे 5 महिन्या अगोदर एक रिक्रूटमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट आली होती, ते म्हणजेच सीआरपीएफ पॅरामेडिकल स्टाफची रिक्रूटमेंट। तर सीआरपीएफ म्हणजे काय तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, तुम्ही माझा अगोदरचा व्हिडिओ बघितलाय, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स यांची रिक्रुटमेंट होती, पॅरामेडिकल स्टाफची रिक्रुटमेंट। त्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी त्यांनी काय केलं होतं, वॅकन्सीज दिल्या होत्या। त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं फार्मासिस्ट असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणजे ASI फार्मासिस्ट या पदासाठी रिक्रुटमेंट वगैरे, त्याच्यासोबत नर्सेस वगैरे अशा बाकीच्या खूप काही पोस्ट होत्या। तर बघा मित्रांनो, माझ्या त्या व्हिडिओला तुमचा एकदम चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यावर खूप कमेंट सुद्धा आल्या की सर तुम्ही आज व्हिडिओचा पार्ट बी बनवा, म्हणजे पार्ट दुसरा बनवा, की त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगा की या व्हिडिओमध्ये जी सिलेक्शन प्रोसेस आहे किंवा रिटर्न टेस्ट आहे किंवा फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आहे, याचा पूर्ण क्रायटेरिया कसा आहे। तर मित्रांनो बघा, ही जी पोस्ट आहे त्याला आपण म्हणतो असिस्टंट सब इन्स्पेक्टर। तर या पोस्टचं सिलेक्शन ऍज वेल एज याच्यासोबत बाकीच्या सुद्धा जे पोस्ट आहेत त्यांचं सिलेक्शन हे 4 स्टेजेसमध्ये होणार आहे। तर पहिली स्टेज त्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, तेच म्हणजे एक PST फिजिकल स्टँडर्ड टेस्ट। तर फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये काय तुमचं, त्याच्यामध्ये तुमची हाईट, त्यानंतर तुमची रनिंग, चेस्ट, त्यानंतर उंचवडी, लांब उडी, या सर्व गोष्टी तुमच्या PST या टेस्टमध्ये होणार आहेत, म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट। त्यानंतर याच्यामध्ये स्टेज फर्स्ट मधलीच दुसरा क्रायटेरिया म्हणजे PET म्हणजे फिजिकल इफिकसी टेस्ट। आता ही फिजिकल इफिकसी टेस्ट म्हणजे काय, तर बघा फिजिकल इफिकसी टेस्ट म्हणजे जर एखादी लेडीज मॅरिड असेल आणि ती रिक्रुटमेंटसाठी आली, तिचं एज सुद्धा बरोबर क्रायटेरियामध्ये, हाईट, सर्व गोष्टी, म्हणजे PST टेस्टमध्ये ती पास झाली। पण फिजिकल इफिकसी टेस्टमध्ये काय व्हावं लागेल, ती जर पिढी लेडीज काय असली, प्रेग्नंट जर असली, तर ती तिथं काय होईल, अनफिट होईल, म्हणजे ती काय होईल, डिस्क्वालिफाय होईल। तर ही झाली फिजिकल इफिकसी टेस्ट, आल लक्षात। तर हे झालं स्टेज फर्स्ट। आता स्टेज फर्स्ट तुम्ही जेव्हा पार करसाल, म्हणजे PST आणि PET हे दोन फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल इफिकसी टेस्ट हे दोन्ही सुद्धा जेव्हा तुम्ही क्वालिफाय होताल, तेव्हा तुम्ही स्टेज सेकंड मध्ये एंटर करसाल। आता ही स्टेज सेकंड म्हणजे काय, तर स्टेज सेकंड म्हणजे PST आणि PET हे पास झाल्यानंतर तुम्हाला भेटेल ऍडमिट कार्ड। काय भेटेल, ऍडमिट कार्ड, म्हणजे त्याला आपण म्हणतो हॉल तिकीट। कशासाठी, तर ते रिटर्न एक्झामिनेशनसाठी। मग स्टेज सेकंड म्हणजे काय, तर रिटर्न एक्झामिनेशनसाठी क्वालिफाय होण्यास, म्हणजे जी आहे ती झाली तुमची स्टेज सेकंड। तर स्टेज सेकंड मध्ये बघा तर मित्रांनो, तुमचा जो पेपर आहे हा 2 पार्टमध्ये विभागला जाईल। तुमचा पेपर हा 100 मार्क्ससाठी असेल, याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स राहतील, एका क्वेश्चन्सला 1 मार्क, असे 100 गुणांचा तुमचा पेपर होईल। आणि हे पेपर जे आहे ते 2 भागांनी विभागलेला असेल, पार्ट ए आणि पार्ट बी। तर बघा, पार्ट ए जे आहे, तर पार्ट ए मध्ये 4 सब्जेक्ट आहेत, त्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स, त्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो, त्यानंतर जनरल अवेअरनेस, त्याला आपण म्हणतो GK जनरल नॉलेज वगैरे किंवा जनरल अवेअरनेस आपण ज्याला म्हणतो, आल लक्षात। तर या दोघांचे सुद्धा 10-10 क्वेश्चन्स असतील, म्हणजे झाले 20 मार्क। त्यानंतर न्युमरिकल ऍप्टिट्यूड, काय म्हणतो आपण न्युमरिकल ऍप्टिट्यूड म्हणतो, तर त्याला आपण मॅथ सुद्धा म्हणू शकतो, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन असू शकतात। तर हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन हे 3रा पार्ट आणि 4था पार्ट असते, त्याला आपण म्हणणार 4th पार्ट आहे। इंग्रजी आणि हिंदी कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे इंग्रजी आणि हिंदी ग्रामर्स वगैरे त्याच्यामध्ये असू शकतं, तर याचे 15 क्वेश्चन आणि न्युमरिकल ऍप्टिट्यूडचे 15, म्हणजे 15 × 2 = 30 आणि अगोदरचे 20, असे 50 मार्काचा राहील पार्ट ए। त्यानंतर दुसरा पार्ट आहे बी। त्या पार्ट बी मध्ये तुम्हाला प्रोफेशनल जी तुमची फील्ड आहे, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही फार्मसिस्टचा पेपर देत आहात, तर फार्मसीच्या सिलॅबच्या बेसिसवर तुम्हाला त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन्स राहतील। जर तुम्ही नर्सिंगचा पेपर देत असाल, तर तुम्हाला नर्सिंगच्या बेसिसवर, म्हणजे ज्याला आपण ट्रेड म्हणतो, आलं लक्षात, म्हणजे प्रोफेशन, तर प्रोफेशनल बेसिसवर तुम्हाला त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन राहतील। असे 100 मार्काचा पेपर राहील, 50 क्वेश्चन तुमचे GK वगैरे, सर्व इंटेलिजन्स, मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड वगैरे, आणि इंग्रजी हिंदी कॉम्प्रिहेन्शन, आणि 50 क्वेश्चन्स तुमचे फार्मसी रिलेटेड किंवा तुमची जी फील्ड आहे, प्रोफेशन आहे, ते प्रोफेशन, असे 100 मार्कांचा तुमचा काय राहील,
पेपर राहील। हे झालं तुमचं म्हणजे पहिल्यांदा स्टेज वन मध्ये तुमचं फिजिकल स्टँडर्ड, फिजिकल इफिकेसी टेस्ट वगैरे, त्यानंतर स्टेज टू मध्ये तुमचं काय आलं, रिटर्न एक्झामिनेशन, त्याच्यामध्ये तुमचं जीकेचा पार्ट वन म्हणजे जीके वगैरे अवेअरनेस, त्याचा पार्ट वन, आणि पार्ट सेकंड मध्ये काय राहील तुमचं प्रोफेशनल बेसिसवर जे 50 क्वेश्चन राहतील ते। आता स्टेज थ्री, तर स्टेज थ्री मध्ये काय आहे बघा, स्टेज थ्री मध्ये याच्यामध्ये होईल तुमची ट्रेड टेस्ट। काय होईल? ट्रेड टेस्ट। आता मला युट्यूबवर खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी विचारले सर ही ट्रेड टेस्ट म्हणजे काय। आता रिटर्न टेस्ट तर सर्वांना माहिती आहे, आपल्या सिलेबसच्या बेसिसवर किंवा जीके वगैरे सर्व याच्यावर म्हणजे याच्या बेसिसवरती रिटर्न टेस्ट आहे, पण ही ट्रेड टेस्ट नेमकी काय भानगड आहे? तर मित्रांनो, सोप्या भाषेत सांगतो, ट्रेड टेस्ट म्हणजे तुमचं जे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनमध्ये जे वेगवेगळं, जसं की आपण प्रॅक्टिकल नॉलेज म्हणू शकतो, फॉर एक्झाम्पल अगोदरच्या काळात जर फार्मसीची एक्झाम जर व्हायची असेल तर कंपाऊंडिंग म्हणजे एखाद्या तुम्हाला जे डोजेस फॉर्म आहे ते तयार करणं, हे झालं तुमचं स्किल अलक्षात, किंवा वेगवेगळे जे इक्विपमेंट्स वगैरे आहेत, किंवा आता तुम्ही जर एखाद्या डॉक्टरचा म्हणजे डॉक्टरसाठी एक्झाम देता डॉक्टरिंगसाठी अलक्षात, तर त्याच्यामध्ये बीपी ऍपरेटस यूज करावं लागतं, तर बीपी ऍपरेटस कसं हँडल करायचं, ऐकणी बीपी कशी मेजर करायची, ऐकणी तर ते वेगवेगळे इक्विपमेंट जे आहेत तर ते हँडल कसे करायचं, स्किल काय आहे तुम्हाला त्याच्याबद्दल, ऐकणी हे सर्व जे येतं ना ते तुमच्या ट्रेड टेस्टमध्ये येतं। तर याची एक ट्रेड टेस्ट होणार आहे। तर बघा, ही जी ट्रेड टेस्ट आहे तर ही 20 मार्कसाठी होणार आहे। किती मार्कसाठी? 20 मार्कसाठी, म्हणजे 100 मार्काचा तुमचा तो पेपर रिटर्न टेस्ट, आणि ट्रेड टेस्ट ही जी आहे ही तुमच्या त्या मार्कमध्ये धरणार जाणार नाही, पण क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला ह्या 20 पैकी म्हणजे व्यवस्थित मार्क्स लागतील, कमीत कमी 50% तरी लागतील। म्हणजे ओबीसी एसटी आणि एससी जर कास्ट असेल तर 20 पैकी तुम्हाला 9 मार्क्स क्वालिफाय म्हणजे क्वालिफाय होण्यासाठी लागतील, आणि बाकी अनरिझर्व जी कॅटेगरी आहे किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीवाले आहेत त्यांना कमीत कमी 20 पैकी 10 मार्क असणे गरजेचे आहे, तरच ते रिटर्न टेस्ट एक्झाम क्वालिफाय होऊन, हे जर 10 मार्क त्यांना पडले तरच ते पुढच्या म्हणजे स्टेज जी चौथी आहे फायनल टेस्ट स्टेज, त्या स्टेजसाठी काय होतील, क्वालिफाय होतील। तुम्हाला कळालं ट्रेड टेस्ट म्हणजे काय? ट्रेड टेस्ट म्हणजे तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात म्हणजे जे तुमचं प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्किल कसं आहे, इक्विपमेंट कसे हँडल करू शकतात, जसं आपलं फार्मसीचं स्किल एक म्हणजे पेशंट काउन्सिलिंग आलं लक्षात, किंवा मग इमर्जन्सीमध्ये जर तुम्हाला फर्स्ट एड द्यायचं काम पडलं तर तुम्ही इमर्जन्सीमध्ये फर्स्ट एड करून दाखवा, असं जर तुम्हाला तिथं स्किल म्हणजे तुमचं बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला फुल मार्क्स भेटले पाहिजे, असे 20 पैकी तुमचे मार्क्स असतील आलं लक्षात। तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सुद्धा 2-3 पार्ट आहेत, म्हणजे 20 मार्क जे आहेत ना तुमचे, तर हे 20 मार्क 10 मार्क तुम्हाला इक्विपमेंट हँडलिंग आणि म्हणजे इक्विपमेंट स्किलसाठी भेटतील, त्यानंतर 5 मार्क हँडलिंगसाठी भेटतील, आणि 5 मार्क जे आहेत ना ते तुमच्या एक्सपिरियन्ससाठी भेटतील। तुम्हाला जर त्या ट्रेडमध्ये जर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला 5 मार्क, 4 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर 4 मार्क, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर 3 मार्क, असं कंटिन्युअसली, समजा एका वर्षाचा एक्सपिरियन्स असला तर 1 मार्क, आणि तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर 0 मार्क, म्हणजे 20 मार्क तुमचे असे ट्रेड टेस्टवर डिपेंड आहेत। आणि ही सुद्धा क्वालिफाय होणं म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला 50% तरी घ्यायचे आहेत, मिनिमम 50% तरी घ्यायचे आहेत 20 पैकी 10 मार्क तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी। आणि हे सर्व क्वालिफाय झाल्याच्या नंतर एक शेवटची टेस्ट राहील, ती म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन, ती आहे स्टेज चौथी। तर मेडिकल एक्झामिनेशन मध्ये डायरेक्ट फायनल तुमचं काय राहील, हा कॅन्डिडेट या जॉबसाठी फिट आहे की अनफिट आहे, मग याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत, जसं की जर तुम्ही फिजिकली डिसेबल असाल, वेगवेगळे जर तुम्हाला डिसीज असतील, सगळं हे क्वालिफाय करून सुद्धा जर तुमच्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला ट्युबरक्लोसिस निघला किंवा एचआयव्ही पॉझिटिव्ह निघले, किंवा ब्लाइंडनेस, कलर ब्लाइंडनेस म्हणजे ब्लाइंडनेस वगैरे निघलं, किंवा त्याला आपण म्हणतो हायड्रोसेल्स म्हणजे हर्निया, हायड्रोसेल्स वगैरे, हे जर काही प्रकारचे ऑपरेशन वगैरे झालेले असतील किंवा असं काही असेल तर तुम्ही अनफिट आहात। ही तुमची चौथी स्टेज आहे, अशा 4 स्टेजेसमध्ये तुमचं काय होईल, ही रिक्रुटमेंट पार केल्या जाईल। तर मित्रांनो, पहिली जी स्टेज आहे ज्याला आपण म्हणतो फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल इफिकसी टेस्ट, त्याचे बहुतेक मला वाटते 14 डिसेंबर पासून जे आहेत ग्राउंड वगैरे चालू झाले आहेत। जर जे मुलं क्वालिफाय झालेले आहेत त्यांचं रिटर्न एक्झामिनेशनचा अजून काही म्हणजे शेड्यूल ठरलेला नाहीये, तर रिटर्न एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी त्यांनी सर्वात महत्वाचे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट म्हणजे फार्माकोलॉजी, त्यानंतर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, त्यानंतर फार्मा कोग्नोसी, फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, म्हणजे मॅक्झिमम जे आपले सब्जेक्ट आहेत ते सर्व तुम्हाला कव्हर करावे लागतील। आणि एकदम चांगल्या प्रकारे जर तुम्ही स्टडी केली तर तुम्ही रिटर्न एक्झामिनेशन सुद्धा पास होऊ शकता, आणि त्या रिटर्न एक्झामिनेशन म्हणजे तुमच्या प्रोफेशनमधले 50 मार्क, पण
पूर्ण रिटर्न एक्झामिनेशन क्वालिफाय पार्ट ए सोडवण्यासाठी तुम्हाला जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, इंग्लिश आणि हिंदी ग्रॅमर आणि त्यासोबतच मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सुद्धा तुम्हाला यायला हवे, तेव्हाच तुम्ही काय होसाल रिटर्न टेस्ट क्वालिफाय होताल। त्याच्यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये तुम्ही काय करसाल, तुमची ट्रेड टेस्ट म्हणजे प्रोफेशनल जे तुमच्या फील्ड आहे त्या फील्डमधलं तुमचं स्किल कसं आहे तर त्याच्यावर डिपेंड आहे। त्याच्यामध्ये 20 मार्क्स पैकी तुम्हाला मिनिमम 50% तरी घ्यायचे आहेत आणि शेवटचं मेडिकल एक्झामिनेशन आलं लक्षात। तर हे चार स्टेजेसमध्ये तुमचं काय होईल, रिक्रुटमेंट पार केल्या जाईल। अजून रिटर्न टेस्टची काय डेट्स वगैरे आले नाही, डेट जर आली तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओने कळवेल। आणि यानंतर रिटर्न एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी मी 2-4 दिवसा मिळून एखादा व्हिडिओ टाकत जाईल, त्यामध्ये फक्त तुम्हाला क्वेश्चन्स आणि आन्सर जे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत। आणि मित्रांनो, मी एक तुम्हाला गॅरंटी घेतो, माझे जर तुम्ही व्हिडिओ बघितले क्वेश्चन्स आणि आन्सरचे तर मॅक्झिमम क्वेश्चन त्याच्यामधले उत्तर दिलं असं मी तुम्हाला एक गॅरंटी देऊ शकतो। आल लक्षात, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा, पूर्ण बघा, शेअर करा आणि सर्व मित्रांना सांगा की CRPFच्या रिक्रुटमेंटसाठी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। आल लक्षात, धन्यवाद।